इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरात न्याय संकुलासाठी जागा मिळावी अशी मागणी इचलकरंजी बार असोसिएशननं केली आहे त्यासाठी वकिलांच्या शिष्टमंडळानं मुख्याधिकारी दीपक पाटील यांची भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं पण चर्चेदरम्यान मुख्याधिकारी आणि वकिलांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता इचलकरंजी इथं सध्या दोन जिल्हा दोन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सहा कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय अशी दहा न्यायालय कार्यरत आहेत तर इचलकरंजी परिसरात चारशे पेक्षा अधिक वकील कार्यरत आहेत न्यायालयाची सध्याची जागा आणि इमारत अपुरी पडतीय नगरपालिकेनं महासत्ता चौक रिंगरोडवरील सर्व्हे नंबर सहाशे नव्वदपैकी काही जागा न्यायालयासाठी आरक्षित ठेवली आहे न्यायालयासाठी आरक्षित ठेवलेली जागा अत्यंत मध्यवर्ती आणि सोयीची आहे त्यामुळे ती जागा न्यायसंकुलासाठी देण्याचा ठराव नगरपालिकेनं करण्याची मागणी इचलकरंजी बार असोसिएशननं केली आहे या मागणीसाठी वकिलांच्या शिष्टमंडळानं मुख्याधिकारी दीपक पाटील यांची भेट घेतली चर्चा सुरू असताना मुख्याधिकारी आणि यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी सचिव विशाल जाधव बाबासाहेब सूर्यवंशी संजय खंजिरे संजय मुंगळे व्ही बी चव्हाण उपस्थित होते